सायंकाळपर्यंत उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज सामना पारितोषिक आहे धीरज इलेव्हन एक अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर पाठवा तोपर्यंत सामना सुरू होणार नाही याची खबरदारी घ्यायची सम्यक संकल्प घाटकोपर अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे धीरज इलेव्हन पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती त्याचप्रमाणे कालच्या सत्रामध्ये आपण एक बघितलं महिलांच्या माध्यमातून अनय फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक जय बबन सावंत यांच्या माध्यमातून एक पाते पारितोषिक दिलं गेलं तसेच सौजन्य शैला विलास जाधव यांच्या माध्यमातून दि विलास कडप्पा जाधव यांच्या स्मरणार्थ द्वितीय पारितोषिक दिलं गेलं आणि जे मोठे सन्मानचिन्ह आहेत ते सुद्धा सम्यक सबत सबुद्ध प्रतिष्ठान रजिस्ट्रार नक्कीच राजेश गजाननजी तांबे धीरज इलावन अतिरिक्त खेळाडू प्लेयर नाही आहे का एक्स्ट्रा ठीक आहे ठीक आहे आपल्याला फक्त गोलंदाजाचं नाव या ठिकाणी कळलं गेलं पाहिजे याची खबरदारी घे रोहित पहिलं षटक घेऊन येत आहेत सामन्याला या ठिकाणी नक्कीच सुरुवात करत आहोत पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये जुळले गेलेत अष्टपैलू व्यक्तिमत्वच म्हणजेच टिळक चौक सनी असतील यांचे मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये असा क्रिकेटपटू आणि असा यष्टी रक्षक होणे नाही तेच अनिल गोलदकर आमच्यासोबत जुळलेत पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते पहिला चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज म्हणजेच रोहित फलंदाज आहे स्ट्राईकला तो सूरज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मयूर सामन्याला सुरुवात पहिला चेंडू राऊंड द विकेट टाकत असताना पहिला चेंडू या ठिकाणी संघाचं खातं नक्कीच उघडलं जात आहे सम्यक संगल घाटकुपर नामांकित असे संघ दोन नामांकित संघामध्ये दुपारच्या सत्रामध्ये पहिला प्राथम फेरीचा पहिला सामना पाच पाच षटकांचा असणार आहे उर्वरित क्वार्टर फायनलचा सामना हा चार षटकांचा असेल सायंकाळी याच सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो अंतिम फेरीचा सामना थोडंसं आपण टीम मिटिंग कमी करायची आहे वेळेचा सुदउपयोग करायचा आहे थोडंसं आपण घाई करायची आहे आलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांच्या माहितीकरिता आजचा अंतिम फेरीचा सामना सायंकाळपर्यंत उजेडामध्ये होईल याची खबरदारी आपण सगळं क्रिकेट रसिकांनी आणि खेळाडूंनी घ्यायचं आहे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात राईट आर्म ओव्हर फुलटॉ चेंडू जोरदार प्रहार मिडविकेटेने चेंडू सरसावतो आहे आणि फलंदाज बाद मारलेला फटका हा नक्कीच थोडासा शॉर्ट पडला का सर आपण काय सांगाल या फटक्याच्या संदर्भात खरं म्हणजे क्रॉस कोर्ट म्हणतो ना आपण लॉन टेनिस मध्ये असा फटका होता रन मिळायला हवे होते पण प्लेसमेंट चांगली असल्या कारणाने फलंदाज बाद झाला पण कसं असतं लगेचच तुम्ही आता हा मला जाण्या आऊट झाला तो खरं म्हणजे ब बॅकबोन असणार या संघाचा आणि पटकन आउट होऊन आतमध्ये येऊन बसायचं म्हणजे नॉट गुड ना रन झाले पाहिजे आपले झाले की आपल्या संघाचे पण रन वाढतात परंतु हा फलंदाज इथे बाद झाला आणि अशामुळे फिल्डिंग साईड टॉपला येते वर येते अप होते कॉलर वर जाते त्यांचे खांदे उंचावतात आणि मग थोडंसं नैराश्य येतं बॅटिंग साईडला पटकन विकेट गेली की नवीन येणारा फलंदाज का आतमधून सेट होऊन येत नाही ना त्याला तिथे आल्यानंतर परत सेट व्हायचं असतं परत रन जमवायचे असतात जर गोलंदाज चांगला असेल तर बॅटिंग कशी करायची ठरवायचं असतात अमोल दुसरा माईक सुद्धा या ठिकाणी दे आपण नक्कीच मान्यवर आल्यानंतर या ठिकाणी अजून स्वागत नक्कीच करणार आहोत पण सामन्याकडे उड्या पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी पाहतोय लेग साईडला भिरकवलेला चेंडू एकेरी धाव नक्कीच मेल खालून देवा पुन्हा एकदा सामन्याकडे ओळ्या मारलेल्या फटक्याच्या अंतर्गत मिळते ती एक धाव एक 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 धावीने नक्कीच थेंबे थेंबे थळे सासे म्हटलं जातं परंतु थंबे साठसे म्हणजे तळ साचेपर्यंत वाट बघायची नसते कारण फायटिंग स्कोर हा नक्कीच पाच षटकामध्ये कमीत कमी पन्नास यांना आणि हीच धावा करायचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज नक्कीच घाटकोपर नामांकितचा संघ आहे सम्यक संकल्प घाटकोपर धीरज इलेवन अगेन सम्यक संकल्प धीरज इलेव्हनचा अतिरिक्त खेळाडू जरी नसला तरी बोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच विवरण आपल्याला कळेल पुन्हा एकदा नक्कीच मारलेला फटका या ठिकाणी पाहतोय क्षेत्रकटक आढळून नाही दोन धावा नक्कीच मिळतील सुरेख रनिंग बिटविन द विकेट याला म्हटलं जातं रनिंग बिटविन द विकेट हा जो प्रकार असतो अनिल सर नक्कीच मी आपल्याला आमंत्रित करीन की दोन फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन असावं लागतं आणि कम्युनिकेशन त्या संदर्भात थोडंसं विश्लेषण हॅलो याच्या अगोदर पण या दोघांनी दोन धावा घेतलेल्या होत्या आणि आता सुद्धा जो लेफ्ट हँडेड आहे ॲग्रेसिव आहे गुड टू वॉच ऑलवेज लेफ्ट हँडेड बॅट्समन हा अजित वाणेकरांची आठवण देणार आहे त्यावेळेचा तसं तो त्याच्यावरच आहे आता सध्या त्याने थांबून आपण कट केलेला आहे सुरेख सुरेख पॉईंटला मारलेला फटका आणि एकेरी धावीमध्ये भर पडते नक्कीच पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि या ठिकाणी संपुष्टात होतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती सात धावांवरती सुरेख सुरेख फलंदाजी सुरेख या ठिकाणी जी दिसतात ते आठ संघ नक्कीच नामांकित असे संघ दुसपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात धीरज इलेवन विरुद्ध सम्यक संकल्प घाटकोपर दोन नामांकित संघामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय पाच षटकांचा हा प्राथमिकचा सामना असणार आहे काय भाकीत कराल किती धावा होऊ शकतात अनिल सर माझं तर म्हणणं आहे की पन्नास तरी तुम्हाला करायला पाहिजे पाच षटकामध्ये म्हणजे एका सरासरी दहाच्या प्रमाणे तुम्ही गेले पाहिजे आणि मगाशी पण मी म्हणालो की याच्या सा अगोदरचा सामना तुम्ही बघितलात मी एकदा तुम्ही तू मला विचारलंच तर सुशील जोपर्यंत आहे तोपर्यंत काय खरं नाही आणि सुशीलनेच मॅच जिंकवून दिली सुशील आणि त्याचा पार्टनर त्याचं नाव मला माहीत नाही त्याने पण टो गुड बॅटिंग केली पण तुम्ही जर फिल्डिंग साईड किंवा ज्या वेळेला आपण फिल्डिंग करतो तर ती फिल्डिंग आपल्या हातात असते क्षेत्ररक्षण कसं सुंदर असावं तर तुम्ही मॅच जिंकू शकता क्षेत्ररक्षण चांगलं केलं पाहिजे गोलंदाजाचा चांगला लांब फटकावतो पण आपल्या हातात असते चांगली करा पहिला टेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय बोलर्स नेम प्लीज बोलर्स नेम धीरज इलेवन चंद्रकांत नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव झालाय किडरसिकांच्या माहिती माहितीकरिता सूरज या खेळाडूबद्दल सांगायचं वाटतं सा रत्नागिरी जिल्ह्याचा एक अष्टपैलू खेळाडू आणि नामांकित आणि एकवीस वर्षाच्या खालील जो संघ होता रत्नागिरी संघाचा त्याचा तो कर्णधार आहे लेफ्टॉर्म जो बॅटिंग करतोय तो सूरज फुलटॉ चेंडू नक्कीच मारलेला फटका या ठिकाणी तितकं चांगलं गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू विसावतोय परंतु धावून धुऊन धावा केल्या जात आहेत आताच मी ज्याचं नामांकन केलं सूरज रत्नागिरी जिल्ह्याचा एकवीस वर्षाच्या अंडर जी म टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंट्समध्ये ज्यांनी कर्णधार पद बुजवलं तोच अष्टपैलू खेळाडू म्हणजे सूरज अत्यंत आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा पुढचा चेंडू आकूटप्प्याचा चेंडू नक्कीच कार्पेट जातो आहे नक्कीच क्षेत्रक्षण खाली परंतु धावून दोन धावा पूर्ण केल्या जातात अचूक फेक जर एस टीवर झाली तर सुसंधी होती धावचीजची अत्यंत चांगली रनिंग पिटिंग तर विकेट या ठिकाणी पाहायला मिळते दोन धावाने धावसंख्या धावते धावसंख्या पोचते ती अकरा धावांवरती दिन बाद अकरा दोन मातबर बॅटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एक धक्का बसतोय नक्कीच सुरेख आयोजन सुरेख नियोजन सम्य ग्रुप एक बौद्ध समाजाचे बांधव या ठिकाणी जुळले गेले आहेत काल आणि आजच्या सत्रामध्ये अंतिम विजेता संघास मिळणार आहे रोग पारितोषिक पंचवीस हजार आणि उपविजेता संघास मिळणार आहे रोग पारितोषिक पंधरा हजार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म फुलटॉ चेंडू याला म्हणतात ह्याच क्रीडांगणामध्ये प्रत्येक क्रीडांगणामध्ये एक आपल्याला झाड दिसतं आणि ते झाड म्हणजे मुंबई वसाहतीतलं हे पिंपळाचं झाड या पिंपळाच्या घा झाडाच्या बाबतीतल्या जुन्या आठवणी नक्कीच आणील सरांकडनं अपेक्षित हे जे झाड आहे ते हवं की नको असं नाही म्हणता येणार पण खरोखरच हे जीवदान आहे आपल्याला म्हणतात संजीवनी दिली जात आहे छोट्याशा सावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसणारे आमचे क्रीडारसिक असतील खेळाडू असतील पण अडवलेला चेंडूसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला ग्राउंडमध्ये जाऊया उडवलेला छेल नक्कीच पडा करण्याचा प्रयत्न परंतु धावून दोन धावा करण्याचा प्रयत्न परंतु थोडीशी धमचाक आणि फलंदाज धावचीत दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय आमचे डी जे बॉईस थोडेसे थंडावले असतील तर नक्कीच गा हा अंतिम फेरीचा व्हायला पाहिजे याची खबरदारी तुम्हा आम्हा सर्वांच्या खेळाडूंच्या सहकार्यानेच या ठिकाणी संपन्न होणार आहे पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया धावसंख्या स्थिरावली त्या गडी बाध होता है तो दुसरा आणि धावसंख्या पोचते ती तेरा धावांवरती नवीन फलंदाज किरण जी कांबळे पाहुया आपल्या संघासाठी किती धावा दुसऱ्या षटकाच्या अंतर्गत दुसरं षटक अजूनही मागे कसं आहे चालू असलेला सामना उशीर आलेल्या क्रिकेट रसिकांच्या माहितीकरिता करता बंटी थोडेसे आमचे चिंताग्रस्त आहेत थोडेसे वैतागलेले आहेत खरोखरच सकाळपासून कालपासून खरोखरच अवरात्र मेहनत घेणारे क्रिकेट म्हणजे आपण जे सोमा यांची आठवण करावीशी वाटते खरोखर दिवंगत सोमा यांच्याबद्दल नक्कीच सांगावसं वाटतं क्रिकेटच्या मॅचेस ज्या ठिकाणी असायचे त्या त्या ठिकाणी आमचे सोमा सर असायचे सोमांबद्दल आपण नक्कीच आदरांजली या ठिकाणी त्यांना देणार आहोत सोमाजी कांबळे दिनांक एक जानेवारी तीन जानेवारी या ठिकाणी आपल्या निधन त्यांचं झालं खरोखरच त्यांची आठवण सायमच्या आमच्या हृदयामध्ये राहणार आहे आपण पाहतोय दोन नामांकित संघ धीरजिल्ह विरुद्ध सम्यक संकल्प घाटकोपर दोन्ही संघाला सम्यक सी सी यांच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून माता सावित्रीबाई फुले चषकाच्या अंतर्गत या ठिकाणी आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिलांना थोडंसं विनंती राहिलं थोडंसं ग्राउंडच्या कोपऱ्यावरनं आपण जायचं आहे चेंडू थोडासा लागणार नाही दुखापत होणार नाही याची स्वतःच आपण काळजी घ्या थोडंसं आपण फास्ट चालायचं आहे ग्राउंडच्या आतमध्ये कोणी बोलस नेम प्लीज रोहित धन्यवाद रोहित यांचं धाव संख्या झाली ती चौदा तिसरं षटक घेऊन येतात ते रोहित वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक ओव्हर सुरेख सुरेख उंचावलेला चेंडू पाव्या दोन क्षेत्रक्ष खालय आणि सुरेख झेल याला म्हणतात टाइमिंग थोडस चुकलं का आणि उंचावलेला झेल माऊन खेळायला पाहिजे अगदीच का पहिल्याच बॉलला सिक्सर वगैरे मारायची काही गरज नसते आणि त्याच्यामुळे हा फलंदाज बाद झाला नक्कीच हा एडिटर बाळा यांच्याबद्दल या ठिकाणी नक्कीच मी आपल्याला विचारणार आहे गेंडच्या बाळा म्हणून ज्यांना सुप्रसिद्ध असं नाव ठेवलं गेलं होतं आणि त्या बाळांच्या स्मृती आपण नक्कीच थे आठवणीत या ठिकाणी ठेवणार आहोत ही जी क्रीडापट्टी आणि या खेळाडूवरती बाळाने मारलेले जे षटकार असायचे लहानपणी आम्ही त्यांचे चेंडू आणायला जायचो खरोखरच लावलेले षटकार असायचे ते नामांकित म्हणजेच असा हाष्टपैलू खेळाडू कारण सातत्याने या क्रीडानगरीमध्ये बाळा बॅटिंगला आल्यानंतर संपूर्ण क्रीडा सिक्स असायचे लहान मुलं सरसवायची मारलेला चेंडू सहा नंबर नऊ नंबर आठ नंबरच्या टोपकापर्यंत म्हणजे गच्चीपर्यंत मारले ते फटके त्यांनी आहेत बाळाबद्दल थोडंसं आपल्याकडनं अपेक्षित बाळाचा स्विंगच असा होता की तो हलका बॉल हा समोरचा एंड आहे तिकडून बॉल टाकलेला तो सात नंबरच्या त्या फेन्सच्या बाहेर मारायचा हलका बॉल केवढी ताकद होती आणि म्हणूनच की काय ते बाळाला टोपण नाव गेंडच्या नाव पडलं होतं मग ते काय माहितीच नाही गेंड्याच्या कातडीचा बस बॉल पडला की बॅट फिरवली आणि ती फिरवलेली बॅट तो बॉल कुठे कुठे त्याने मारलेत बाप रे गच्चीवर मग त्या आणि ते संध्याकाळच्या गच्ची बंद असायची मग ते आम्हाला जाऊन तिकडून चावी आणून तो बॉल आम्हाला घ्यावा लागायचा खूप असा मी हार्ड हिटर एवढा हार्ड हिटर अजूनपर्यंत तरी पाहिलेला नाही हलका बॉल तो केवढा लांब लांब मारायचा बाप रे आणि चांगला बॉलर ना मारायचा असं पण नाही की सेन्स होता क्रिकेटचा त्याला नक्कीच बाळाबद्दल या ठिकाणी स्मृती आठवणी आपण या ठिकाणी जागृत केल्या आणि आम्हाला कल्पना आहे अडकलेले चेंडू म्हणजे गच्चीवरती अडकायचे परंतुसुद्धा मुंबई पोटर्सच्या माध्यमातून सेवाभवनमध्ये आपले असलेले ओळखीचे प्लांबर असायचे त्यांच्याकडनं थोडीशी आपण चावी घ्यायचो आणि ते चेंडू परत खेळण्यासाठी आपण प्रॅक्टिससाठी घ्यायचो आणि ह्याच्या जुन्या आठवणी असताना अजून एक व्यक्तिमत्व आठवतं आहे आणि तो म्हणजे आपला अष्टपैलू जॉनी लिवर म्हणून ज्याला संबोधलं जायचं आहे तो ज्वाना ज्ञा, म्हणजे जॉनाला का म्हणायचं की एक हास्यसम्राट असं व्यक्तिमत्व ज्या ज्या ठिकाणी सनीची मॅच असेल ज्या ज्या ठिकाणी आपल्या कॉलनीच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून क्रीडारसिक असायचे प्रेक्षक असायचं त्यांचं मनोरंजनचं एक साधन असायचं आणि तो ज्वाना ज्वानाबद्दल जर म्हटलं गेलं तर त्याचं प्रभुत्व इतकं चांगलं होतं कुठलीही भाषा म्हणजे इंग्लिश असू दे मराठी असू दे आणि नगरी भाषा तर इतकी अस्सलित बोलायचा आणि त्याचे जे विश्लेषण असायचे त्याचे जे जोक्स असायचे ते ऐकण्यासाठी लहान लहान मुलं आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रेक्षक असतील त्या ठिकाणी ती गर्दी का असते आणि का हासा येतोय आणि का हासा पिकला जातो त्या ज्वानाबद्दल दोन शब्द आपल्याकडनं अपेक्षित नक्कीच सांगेन कारण समकालीन होता तो आणि मी म्हणतो तो एक मोठा स्पोर्ट्समन होता त्याचा हजर जवाबीपणा पण तेवढाच मोठा होता मुंबई खेळला वॉलीबॉलच्या संघामध्ये होता मुंबईच्या त्याच्यानंतर मुंबईच्या ॲथलेटिक संघामध्ये होता इंग्लिश मिडियमधून शिक्षण झालं होतं त्याच्यामुळे इंग्रजी भाष भाषेवर त्याचं प्रभुत्व होतं मराठी तेवढीच सुंदर बोलायचा आणि एक वेगळं व्यक्तिमत्व होतं कारण म्हणजे तो असला की कोणाला कंटाळा यायचाच नाही त्याच्या मागे खरं म्हणजे जो फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे होता हजार जबाबी होता जसा जॉनी लिव्हर होता त्याप्रमाणे आमचा जॉना होता जॉनाच्या आठवणी या ठिकाणी नक्कीच आपल्याला दिसतील कारण का माहिती आहे की ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या टुर्नामेंट्स असायच्या त्या टुर्नामेंटच्या माध्यमातून जॉना आपलं मनोरंजन करायचा आणि मनोरंजन असं असायचं असा क्रिकेटबद्दल त्याला आवड असती स्वतः सुद्धा खेळायचा एक अत्यंत चांगला प्लेअर होता धावसंख्या होती ती अठरा धावा नक्कीच चालू असलेलं विवरण आपल्या समोरून नक्कीच पोचवू परंतु या जुन्या जाणत्या खेळाडूंचा या ठिकाणी नामोलेख का करा असं वाटतं का त्यांच्यासोबत आपण केलेले अनुभव त्यांच्यासोबत जोडलेल्या जुन्या आठवणी या नक्की स्मृतीमध्ये असतात वय परतो आपलं जरी क्रिकेट लांब जरी झालं असलं तरी सुद्धा क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट जगत आलेले असे आमचे अष्टपैलू अनिल गोलतकर सर आमचं अहोभाग्य आहे आज समालोचन कक्षामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आज या ठिकाणी कॉमेंट्री करतोय जॉनाची आठवण का करावी पाहिजे भाऊ आमच्या या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचा आज आजच्या तारखेला भाऊ कदम म्हणजे काय आहे तुम्हाला माहीत नसेल माहिती थी पण असेल म्हणजे तुम्ही बघत असाल मराठी हिंदी पिक्चर मध्ये सुद्धा भाऊ आता येणार आहेत किंवा आता मला काय मला कल्पना आहे आपण नवरात्र उत्सवच्या माध्यमातून एकांक स्पर्धा करायचो न्यू कॉलनीमध्ये मध्ये नाडकणी पार्कमध्ये एकांक स्पर्धा व्हायची भाऊ कदम आपला स्थानिक आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याला मुंबई पोटरच्या वसाहतीमध्ये लहानाचा मोठा झाला तोच भाऊ कदम नवीन गोलंदाजाचं नाव या ठिकाणी प्लीज आहे बॉलच नाही प्लीज मयूर पुन्हा एकदा सामन्याकडे ओळखण्या अगोदर नक्कीच भाऊ कदमच्या संदर्भात जुन्या आठवणी अनिल सर गुड गोईंग या ठिकाणी पुन्हा एकदा अतिताई आणि अतिघाई नुकसान देई आणि धावचित होण्याची सुसंधी या ठिकाणी फलंदाज बात या ठिकाणी मी नक्कीच भाऊ डीजे डीजे दोन खरं म्हणतं ते हे सगळं बघून बघून आणि भाऊ हे सांगितलेलं पण आहे आमच्याकडे एक खाण होती खाण अशी म्हणते आणि मी तेच बघितलं आणि तेच इथे करतो आहे बाकी काही मी वेगळं करत नाही भाऊचे शब्द आहे ते आणि त्याच्यामुळे त्यातला हा ज्वाना होता आमचा दिवा होता आणखी असे अनेक होते खूप जणं होते कॉमेडी करणारे किंवा डान्सर होते आणि असं भाषण करणारे पण बरेच होते या इथे देवीचा उत्सव आहे त्याच्यामध्ये नाटक होतं नाटक इथलं काय इथले लोक करायचे अने, अनेक अनेक जण इथे कलाकार होऊन गेले आमचा एक जॉन न्यू कॉलनीमध्ये राहायचा काय त्याचं नाव आपण पाहतोय सामन्याकडे नक्कीच या ठिकाणी वळणार आहोत धावसंख्या संख्या धावते ती एकवीस धावा चालू असलेल्या सामन्याअंतर्गत दोन नामांकित संघ म्हणजे धीरज इलेव्हन विरुद्ध सम्यक संकल्प घाटकोपर ज्युनियर मेहबूत यस yes, ज्युनियर मेहमूद ज्युनियर ज्युनियर आमच्या न्यू कॉलनी मध्ये राहायचं अनेक जण मोठे मोठे कलाकार होऊन गेले ते आम्हाला आठवत आहे काळ मेहमूद यांनी गाजवला होता आणि मेहमूदच्या नक्कल म्हणजे अश्लेषा जुनियर महमूद म्हणून ज्याला समोरलं जायचं आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्याने नाव कमवलं होतं आता फिल्म इंडस्ट्रीचाच विषय आला म्हणून एक सांगावं सा वाटतं वाडेकर बंधू आम्हाला कल्पना आहे लहानपणी आपण थिएटरमध्ये जो चित्रपट चालायचा सत्ते बे सत्ता चालू असलेल्या पहिल्या दिवशी रात्री बारा वाजता शाळेच्या जवळ नाडकर्णी पार्कमध्ये आपण पाहिलेला तो चित्रपट आठवतो आहे अगदी म्हणजे नवीन चित्रपट लागलाय लागला शारदा टॉकिकला की त्या रात्री आपल्या न्यू कॉलनीच्या पडद्यावरती दिसायचा आणि वाडेकर बंधूंचं या ठिकाणी नक्कीच कौतुक सामन्याकडे यात्रे वळिया उडवलेला झेल आणि झलबाद होतोय आहे खरं म्हणजे खूप रट्टाळ चाललेला आहे क्रिकेट म्हणून आम्ही थोडंसं हे बोलतोय <laughs> क्रिकेटला मजा नाही येत आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे क्रिकेटचा सामन्यामुळे आम्ही इथे आहोत तर जरा जोर केला पाहिजे दोन्ही संघांनी आणि कोणी कसंही धावतोय रनआउट होतो होतोय मग कॅच होतोय तो ड्रॉप होतोय बोलिंग बॉलिंग होतेय होते बॅटिंग सुमार अगदी तो डावरा होता तोपर्यंत तो बॅटिंग बरी वाटली आणि त्याच्यानंतर थोडस असं रटाळ क्रिकेट चाललेलं आहे नक्कीच या ठिकाणी आपण जागृत करतोय बॅटरना सम्यक संकल्प घाटकोपर थोडस आपण जान आणली पाहिजे नक्कीच पाच षटकांचा सामना आहे जास्तीत जास्त दहावा पन्नास अन या या इनिंगमध्ये तरी नक्कीच झाल्या पाहिजेत लोक बघायला आले आहेत तुमचा खेळ लांबून लांबून आणि तुम्ही खेळाचं प्रदर्शन करा असे तुम्हाला विनंती आहे मंडळाकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर नक्कीच हार्ड हिटिंग बॅटिंग होईल पहिल्या इनिंगमध्ये कमीत कमी स्कोर अभयान पन्नास अस नाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल थोडंसं आपण जागृत करतोय बॅटर्स ना पुढचा चेंडू याला म्हणतात स्वीप उजवा थोडस आपण जागा केलं आणि झालेला हा परिणाम रिव्हर्स स्वीप बद्दल भाज्या नक्कीच वाजला पाहिजे आपले डी जे बॉयज या ठिकाणी उपस्थित नाही परंतु या शॉट बद्दल नक्कीच सर काय सांगाल या उपस्थित भाज्या तरी धावसंख्या झाली ती चार धावाने धावसंख्या वाढते ती लास्ट टू गो लास्ट टू गो धावसंख्या झाली ती सव्वीस धावा कडक रिवर्स स्वीप होता आणि पिल्लर थोडस फंबल तिथे मला वाटतं पाय घसरला अन्यथा काही बघायला वेगळं पण मिळालं असतं परंतु हा फटका जबरदस्त आणली जान आणली जान म्हणजे तुम्ही जागा केलं आणि बॅटर या ठिकाणी थोडेसे आक्रमक दिसत आहेत पुन्हा एकदा फुलटो चेंडू चेंडू अडवेपर्यंत अचूक जर फेक झाली तर सुसंधी आहे आणि मारलेला रिव्हर्स स्वीपचा चा फलंदाज या ठिकाणी ती धाव न घेण्याची मी जातो का तू येतो आणि ह्या गलत फॅमिमध्ये म्हणजे रनिंग बिटिन द विकेट थोडीशी शॉर्ट पडली आणि एक आत्महत्ये धाव घेताना या ठिकाणी छान फिल्डिंग होती बोलर्स बॅक फिल्डिंग करणं बॉल टाकल्यानंतर आपल्या दिशेला आलेला बॉल स्पीड मध्ये असतो आणि तो बॉल तेवढ्याच स्पीडमधला बॉल पकडायचा थांबवायचा आणि नंतर यष्टीवर मारायचा गुड नक्कीच चांगला सर, क्रिकेट या ठिकाणी आपण बघितलं रिव्हर्स स्वीपचा फटका आणि रिव्हर स्वीपचा जो जन्म झाला म्हणजेच आपण जन्म म्हणण्यापेक्षा रिव्हर स्वीप सुरू करण्याच्या टेनिस डॉटमध्ये टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुमचेच बंधू म्हणजेच अमितजी गोलतकर याला रिव्हर स्वीपचा बादशाह म्हणायचे कारण त्यांनी सुप्रीमो चषक असेल कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट खेळलं मुलंंच्या आपल्या पोलीस बांधवांची एक टुर्नामेंट होती त्या ठिकाणी सहा चेंडू आणि सहा षटकार लगावले होते आणि ते सुद्धा रिव्हर स्वीपच्या रिव्हर स्वीपबद्दल थोडंसं नक्कीच आपल्यामध्ये बॉलच नेम प्लीज बॉलच नेम मित्रा संदेश नवीन गोलंदाज संदेश बद्दल अनिल सर हो वरळीला टुर्नामेंट होती राहुल क्रिकेट क्लब वर्सेस मला वाटतं वरळीचीच टीम होती आणि वरळीच्या त्या टीममध्ये जवळजवळ चार रणजी ट्रॉफी प्लेयर्स होते आमचा संजू श्रीवास्तव बॉम्बे प्रॉबेबल्स होता त्यावेळेला वीसमध्ये त्याची निवड झाली होती आणि संजूकडे बॉल होता आणि आदर्श नगरच्या मैदानावर मॅच चालू होती पहिलाच बॉल पहिलाच बॉल अमितने रिव्हर्स रिवर्स भी मारला आणि सिक्सर मिळालेला होता अक्षरशः म्हणजे तिकडे पब्लिक होतं ते संजूचे म्हणजे फॅन होते आणि ते, ते सगळे बघायला आले नंतर पब्लिक आलं आणि बघायला लागलं म्हणजे ओके धीरजिले पालघर नामांकित असा संघ आहे पालघर आणि घाटकोपर चालू असलेलं युद्ध पाहूया कोणता संघ विजयी होतोय गोशांकी क्षेत्रातील दोन धावाने धावसंख्या नक्कीच वाढेल दोन धावाने धावा होत आहेत त्या एकोणतीस आणि गडी बाध होत आहेत ते सहा गडी बाध एकोणतीस धावा हा अनिल सर कंटिन्यू आणि त्याने पहिला बॉल रिव्हर्स स्वीपचा षटकार मारला होता दुसरा बॉल तो संजू टाकतच नव्हता म्हणे काय मला म्हणे मारलाच कसा त्याने आणि दुसरा बॉल टाकला तो सुद्धा त्याने रिव्हर्स स्वीपचा षटकार मारला होता आणि ती मॅच ती फायनल पण त्यांनीच मारली होती राहुल क्रिकेट क्लब त्यावेळेला खूप नावाजलेला संघ होता अजूनही त्यांचं नाव आहेच चंद्रकांत शिंदे त्यांचा कॅप्टन खूप चतुर कॅप्टन आणि ती मला आठवण मी कारण बघितलेली मॅच होती ती माझा <laughs> भाऊ धाकता अमित नक्कीच बस मॅचकडे वळूया गोशंगी क्षेत्रातील एक धाव या ठिकाणी मिळते अमितबद्दल सांगायचं झालं तर रिव्हर्स स्वीपचा बादशाह का म्हटलं जायचं की ज्या ज्या ठिकाणी त्याने क्रिकेट जगलं ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट जिवंत ठेवलं आणि अष्टपैलुत्व मॅन ऑफ द सिरीजचा ज्या ज्या ठिकाणी पुरस्कार मिळाला तोच अमित आपला धाकटा भाऊ आणि तीन बंधू म्हणजेच अमित अजित आणि आनी अनिल आनी हे तिन्ही बंधू क्रिकेट 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 चाफेगली असू दे सनी असू दे राहुल असू दे टिळक चौक असू दे नामांकित संघाकडनं ज्यांनी संघ संघप्रतिनिधी केला तोच अजित आज आपल्यामध्ये नाही आहे पण त्याच्याबद्दल नक्कीच मला सांगा असं वाटतं मी आणि अजित आम्ही एकाच शाळेमध्ये म्हणजेच कालच्या नाडकणीपारच्या शाळेमध्ये आम्ही पहिली ते चौथी शिक्षण घेतलं आणि शिक्षणाच्या नंतर अजित छबीला शाळेमध्ये गेला मी शिशुवार माध्यमिक विद्यामंदिर म्हणजे ताराबाई मोडोक्स विद्यालय शाळेच्या समोरची शाळा आणि या शाळेमध्ये आपण शिकत असताना परत क्रिकेट कधी सुटलं नाही आणि रुयाला परत अजित माझ्यासोबत होता रुया कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो परंतु बी एस एसला कामाला लागल्यानंतर थोडंसं लांब झालो पण खरोखरच क्रिकेट 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 आणि अजितला मिळालेली माणिकच्या जत्राची आपली एक लाखाच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून एक सोन्याची चैन आणि बाईकसुद्धा मिळाली होती मला आठवतंय आणि ती मॅचसुद्धा बघण्यासाठी आम्ही खरंच खरंच कॉन्ली अख्खी कॉन्ली ते जे फ्रँड्स होते तेसुद्धा आपण त्या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी सामन्याकडे वळली आपण धावसंख्या पुस्ती होती सुरेख मारायला आत्ता फटका आणि हातात विसवतोय नक्कीच धीरजच्या इलेव्हन पालघरच्या क्षेत्र हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय पुढचा धक्का बसतोय नक्कीच सम्यक संकल्प घाटकोपर दोन नामांकित संघ एक पाच इनिंग या ठिकाणी संपली जाते पाच षटकांच्या जा समाप्तीनंतर धाव संख्या आली होती बत्तीस धावा जिंकायला हव्यात त्या धीरज इलेव्हन संघाला तेहतीस धावांचं लक्ष या ठिकाणी आपण कल्पना आहे पप्पू बद्दल नक्कीच थोडेसे दोन शब्द तुमच्याकडनं अपेक्षित खूप सेन्सिबल म्हणजे अगदी आठ ओवरला कशी बॅटिंग करावी हे पप्पू पप्पूकडून शिकावं असंच मी म्हणेन कारण आमचा संघ आम्ही ज्यावेळेला खेळायचो त्यावेळेला अजित ओपन करायचा आणि आंबेडकर ह्या दोघांनी आणि ती त्या काळातली मोठी मोठी जोडी होती असं लोक म्हणायचे आणि खरोखरच आम्हाला खूप हातभार त्यांनी लावलेला होता आमच्या जिंकण्यामध्ये त्यांचा हातभार खूप होता खूप छान बॅटिंग करायचा अजित शेखर आठ बद्दल नेहमी म्हणायचा आठ ओव्हरच्या शेवटच्या बॉलला मी वरून मारेन आणि असं मारेन मी मध्ये पण पण शेखरला पण सांगायचं सा। सगळेच बॉल तू वर मारू नको आणि शेखर कडून तो खरं म्हणजे बॅटिंग करून घ्यायचा मला कल्पना आहे <laughs> शेखर आंबेडकर बद्दल म्हटलं तर कांजूरवासी आमचे शेखर आंबेडकर <laughs> आणि मयकर सर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिले त्यांच्या सोबत सुद्धा त्यांचे अनुभव आहेत शेखर आंबेकर म्हटल्यानंतर नवीन फरवाला चेंडू आणि पहिला चेंडू हा सक्टार मारणारा एकमेव फलंदाज म्हणून ज्याला नामांकन मिळालं होतं कांजूरमार्ग स्थित असलेले सरुदा शेखर असता सध्या कळव्यामध्ये आपल्याला प्रशिक्षण देत असत ज्यांच्या आवाजातून संपूर्ण मुंबई शहराला आदरून सोडलं आहे तसंच क्रिकेटच्या माध्यमातून एस टीच्या पाठीमागे कशा पद्धतीने काम करायचं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर खरोखरच आमचे मार्गदर्शक गोलतकर सर यांच्याकडून शिकायला मिळेलच दरम्यान मी मॅचजवळ वळतो आहे चालू असलेला हा सामना सम्यक संकल्प विरुद्ध धीरज इलेवन पालघर या दोन संघामध्ये चालू असलेला सामना आहे आणि या सामन्यानंतर लगेचच दुसरा सामना होणार आहे तो म्हणजे वैभव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सम्राट इलेवन खार या दोन संघामध्ये हा सामना रंगणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरितच या ठिकाणी नाणेपेक करण्यासाठी यायचं आणि ही नाणेपेकीचा कॉल सन्माननीय बंटी बंटीजी गायकवाड साहेब यांच्या शुभ असते नाणेपेकीचा कौल होणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी संघ नायकानी या ठिकाणी यायचं आहे आणि नाणेपेकीचा कॉल करून घ्यायचा आहे मर्यादित पाच षटकामध्ये ते धावा जमा करायचे आहेत ते धीरेजी इलेवन पालघर संघाला सम्यक संकल्प संघाने प्रथम फलंदाजी करताना बत्तीस धावा जमा केल्यात आणि तेहतीस धावांचं उद्दिष्ट आहे तर ते म्हणजेच धीरेजी इलेवन पालघर संघ दरम्यान या ठिकाणी खेळायला सुरुवात होत आहे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन किरण मात्र येतोय आणि स्ट्राईकला असेल तो चंद्रकांत आणि नॉन स्ट्राईकला असेल तो मयूर चंद्रकांत आणि मयूर किरण गोलंदाजी मार्क वरती डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा पहिला चेंडू सुंदर रित्या कवरच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू सुरेख फटका म्हणावा लागेल तो म्हणजे चंद्रकांत यांचा काय म्हणाल सर या फटक्यावरती सुरेख फटका होता कव्हरच्या दिशेने या टेनिस क्रिकेट मध्ये थोडासा पाहायला मिळत नाही परंतु यामध्ये मात्र पाहायला मिळतोय अगदी बरोबर कारण कव्हर्स हा डेव्हलपिंग केलेला फटका असतो आपल्याकडे आपण मुळात आडव्या बॅटने नाही खेळतो लहानपणी सुद्धा आपण जेव्हा येतो तेव्हा हो। पहिली आपली बॅट सरळ जात नाही कव्हर कडे पण बॅट आडवी जाते पण आपण जस क्रिकेट पुढे पुढे नेतो आपलं आणि त्यावेळेला आपले, आपले, आपले कोचेस आपल्याला सांगतात की हा फटका पण या बाजूला पडलेला बॉल उगा या बाजू लेग साईडला मारू नये कडे मारा दुसरा चेंडू उत्कृष्ट फटका होता दुसरा चेंडू निर्धाव चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवल्यानंतर काय तिचं पुतकरण गोलतकर गोल आपल्याला पाहायला ऐकायला मिळालं नंतर मात्र सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो किरण त्यांचा आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते आणि या ठिकाणी जोरदार झेलबादची अपील आहे पाहायचं आहे थोडंसं या ठिकाणी पंचांमध्ये या ठिकाणी निर्णय घेण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही पंच या सामन्यामध्ये पंच म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजेच मयेकर सर आणि रफीक शेख खरोखर सुंदर चेंडू होता सर काय म्हणाले चेंडूवरती नक्कीच गुड टू वॉच ॲक्शन छान आहे फॉलो थ्रू चांगला आहे आणि फॉलो थ्रू जेव्हा तुमचा चांगला असतो त्यावेळेला शॉट ऑफ गुडलेन बॉल अगदी छातीच्या वरून जातो आणि आता बघितलं की त्यावेळेला बॅट्समॅनला कळत नाही की सरळ खेळावा की आढवा आढवी बॅट मारावी आणि यावेळेला त्याने ती आडवी बॅट मारली आणि बॅटची कट घेतली विकेट किपरने चांगला झेल पकडला पण गोलंदाजी खूप चांगली आहे फॉलो थ्रू आहे याच्याकडे आणि चांगली हाईट आहे त्याचा तो वापर करतो आणि चांगल्या टप्प्यावर जर गोलंदाजी याने केली तर पुढे पण याला याचं भवितव्य या चांगलं आहे खरोखरच ज्या पद्धतीने आपण भारत क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर भुवनेश्वर कुमार ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्या टप्प्याची गोलंदाजी मला या ठिकाणी या या गोलंदाजीकडून पाहायला मिळाली या चेंडूवरती तरी देखील त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दरम्यान पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते पंचांच्या डाव्या बाजूने रायटन ओवर द विकेटचा मारा करेल तो म्हणजेच किरण आता मत स्ट्राईकला असेल तो संदेश एक या दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय नंतर होणारा सामना वैभव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सम्राट इलेवन खार यांच्या या दोन्ही संघामध्ये हा सामना होणार आहे बंटी गायकवाड साहेब यांच्या शुभ असते हा नाणेपैकीचा कौल होणार आहे दरम्यान खेळायला सुरुवात होते सुंदर चेंडू होता तितका सुंदरित्या पॉईंटच्या दिशेने निघून काढलेला चेंडू चेंडू मात्र जातोय घोशी क्षेत्रामध्ये आणि एक धाव मात्र मिळते आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते धावसंख्या होते ती तीन दोन धाव झालेल्या आहेत वैभव स्पोर्ट्स क्लब ने प्रथम नाणेपेक जिंकून ना क्षेत्रक्षण स्वीकारलंय आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा वळतोय पुन्हा एकदा किरण मात्र येतोय गोलंदाजी मार्ग वरती सुंदर चेंडू थोडा वेळ मात्र हवेमध्ये या चेंडू जेल खाली या ठिकाणी एस रक्षक आहे आणि झेल बाद होतोय दुसऱ्या गाडीचं पतन होते दुसरा गडी बाद होतोय दुसरा गाडी गारद होतोय खरोखरच सर आपण देखील एक उत्कृष्ट असे एस टी रक्षक एस टी रक्षकाचे काम तुम्ही बजावलात हो आणि हा जो झेल त्यांनी टिपला एस टीच्या पाठीमागे खरोखर सुंदर झेल टिपला तर सर याबद्दल काय बोलाल अगदी बरोबर आहे कारण एस टी रक्षक हा बॅकबोन असतो अख्ख्या मॅच रिमॅच त्याच्यावर असते असं मी म्हणतो कारण आमच्या वेळेला जे गोलंदाज होते ते भारी होते म्हणजे खूप चांगली गोलंदाजी महाराष्ट्रात मुंबईत ना होता आता हा सुद्धा तशीच गोलंदाजी करताना दिसतोय एका ओव्हरमध्ये दोन दोघांना आउट करायचं म्हणजे काही कठीण असते पण यावेळेला जो कॅच पकडला तो एस टी रक्षक उजव्या बाजूला आणि जवळजवळ मिडविकेटकडे होता त्याने आणि धावायलाच पाहिजे एस टीकडे रक्षकाने जर गोलंदाज बोलत बॉल टाकल्यानंतर फॉलो थ्रूमध्ये त्याने तो घेतला पाहिजे पण त्याची वाट बघत बसणार नाही एस टी रक्षक हे आम्ही करायचो आणि सुद्धा त्याने या ज्या एस टी रक्षकाने केलं ते बरोबर केलं आणि स्वतः जेल पकडलेला अगदी जवळजवळ दहा ते बारा पावलं धावत जाऊन नक्कीच नक्कीच खरोखर खरोखर सुंदर झेल मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण देखील पाहिलं जे काय जज का केली त्या झेल मागे आणि सुंदर झेल टिपून गडी मात्र बाद केला वॉटरबॉल खूप छान यांनी स्लिप पण घेतली होती खरोखरच सुरेख गोलंदाजीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो किरण आणि किरण यांचं जर पुतकरण झालं तर माझे बंधू तुषार मुनगेकर यांचे हे दे मित्र आहेत खरोखरच मैत्रीच्या जीवनामध्ये देखील हे चांगले एक अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी किरण यांच्या मार्फत पाहायला मिळेल सर आणि एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडून पाहिलं जातं ते म्हणजेच किरण रत्नागिरी मधून ते खरोखरच चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला त्यांच्याकडून मिळतं वारंवार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक क्रिकेटची स्पर्धा अगदी ग्रामीण स्पर्धा असून देत किंवा व्यावसायिक क्रिकेटची स्पर्धा असून देत हा खेळाडू मात्र वारंवार आपल्याला वार पाहायला मिळतो पुन्हा शिक्षण एकदा दोन धावा दिल्या आणि दोन गडी मात्र त्यांनी बाद केले खरोखरच सर या गोलंदाजाबद्दल पुन्हा आपण दोन शब्द बोलावं अगदी म्हणजे मी त्याने जो पहिला बॉल टाकला त्याच वेळेला म्हटलं ना तुम्हाला की फॉलो थ्रू चांगला आहे उंची आहे हात कानाकडून येतो अगदी बॉल पडल्यानंतर टप्पा कुठे टाकावा याचा जो सेन्स पाहिजे तो त्याला चांगला आहे त्याच्यामुळेच की काय ह्या दोन विकेट त्याने घेतल्या आणि आपल्या संघाला हातभार लावलेला आहे वेल बॉल आणि आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खरोखरच दोन धावा आणि दोन गडी बाद कुठंतरी नाजूक अशी अवस्था म्हणावी लागेल ती या ठिकाणी धीरज लेवन पालघर संघाची कारण छोटस आव्हान आहे परंतु क्रिकेट हा चे चे एक अनिश्चिततेचा खेळ आहे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सकाळच्या सत्रापासून जर सर्व पाहिलात तर अगदी प्रत्येक सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतो आहे आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीचा हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये ती मात्र शंका नसेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मात्र येतो येतो ऋतिक एक धाव मात्र मिळते आणि एका धाव्यावरती समाधान असेल चेंडू मात्र मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये जातो आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होत आहे धावसंख्या होत आहे ती तीन बात। आता मात्रा मात्रा बाद आता मात्र थोडंसं एकेरी दुहेरे धावांच्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज असतील कारण दडपण मात्र या दोन्ही फलंदाजावरती असेल कारण दोन गडी मात्र बाद झालेल्या आता जबाबदारी मात्र या दोन खेळाडूंवरती असेल एक नवीन मात्र दोन्ही फलंदाज आहेत सॉरी चंद्रकांत मात्र सलामीर फलंदाज आहे बॅटची कट घेऊन पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये एक उंच फटका मारण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या दिशेने आणि सर मी एक सांगू विचारू इच्छितो आम्हाला आपल्याला एक मोठा फटका ज्यावेळी आपण मारत असतो आणि बॅटची एज ज्यावेळी घेते त्यावेळी त्या फलंदाजाला किंवा त्या गोलंदाजाला कितपत योग्य असं वाटत असतं कसं आहे ना की या इकडे डावऱ्या गोलंदाज डावऱ्या फलंदाजाला थोडासा ॲडव्हान्टेज कमी आहे जेवढा उजव्या बॅट्समनला बॅटरला आहे त्याच्यामुळे काय ना की इथे डाव्यांचा बोलबाला कमी आहे त्याने अगदी समोर सिक्स मारला तर अप्रतिम फटका देखना फटका या अगोदरच्या चेंडूवरती बॅटची एज घेतली होती परंतु हा चेंडूवरती जर पाहिला तर सुरेख असा अप्रतिम असा आवाज बॅटचा मधून असा आपल्याला आवा आवाज आपल्याला आला आणि चेंडू मात्र जातो घोषित क्षेत्रामध्ये दोन या धावसंख्येसाठी मी सम्य ग्रुपच्या सर्व आयोजकांना विनंती करतो सभासदांना विनंती करतो की आपण सीमा रशेच्या बाहेर थांबायचं आहे काय सुसज्ज असं आपलं आयोजन आहे सुसज्ज असं नियोजन आपल्याला या ठिकाणी गेले दोन दिवस म्हणजे कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोणत्याही प्रकारचा त्रास जरी थोडेसे नैसर्गिक अडथळे या ठिकाणी या मैदानावरती असले तरी देखील सर्व खेळाडूंना एक चांगल्या पद्धतीने विचार विनिमय करूनच हा ग्रुपने ही स्पर्धा आयोजन केलेली आहे दरम्यान पुन्हा एकदा मी गोलंदाजी मैदानावरती ओळतोय गोलंदाजावरती येतोय तो ऋतिक ये पंचांच्या डाव्या बाजूने रायटर्न ओर द विकेट समारा करतील एक डावकुराताचा फलंदाज तो म्हणजेच अक्षय आणि या ठिकाणी मात्र एज घेतली पुन्हा एज घेतली आणि चेंडू मात्र निसा विसावतोय तो म्हणजे यष्ट रक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी गडी मात्र बाद होतोय तिसऱ्या गडीचं पतन होते तिसरा गडी बाद होतोय सर नेहमी टप्प्या टप्प्याने विकेट जात आहेत त्याच्यामुळे पार्टनरशिप होत नाहीये खरं म्हणजे बत्तीस बा, करायचे आहेत व्हायला पाहिजे बत्तीस चार षटकांमध्ये मी जर म्हणतो दहाच्या ॲव्हरेजने तुम्ही बॅटिंग करा सेट करणार जी अगोदर सेट करणारी टीम असते म्हणजे चाळीस पाहिजे पण बत्तीस हा कमी आहे धावसंख्या पण सर एक विचारू इच्छितो कारण आपण श्रीलंका आणि भारत या दुसरी वन डे टी ट्वेंटी मॅच पाहिली त्यावेळी सलग भारताचे खेळाडू पहिल्या जे वरच्या पटीतले होते ते बाद झाले होते आणि तदनंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी जी भागीदारी केली म्हणजे जो दबाव होता तदनंतर देखील सुद्धा सुंदर अशी भागीदारी केली त्या धाव संख्येपर्यंत ते गाठू शकले नाही परंतु जी भागीदारी मधल्या फळीमध्ये जे केली ती बरोबर त्या ती फळी कशी होती भागीदारी जेव्हा होते त्यावेळेला फिल्डिंग साईड बॅकफूटवर जाते बॉलिंगमधल्या चुका होतात फिल्डिंगमध्ये चुका होतात आणि बॅटर असतो तो फॉर्ममध्ये असतो त्याच्याकडनं मग ते अधिक उंचा उंचावतात त्यांच्या आशा आकांक्षा आणि बॅटला बरोबर लागून स्कोअर होत असतो म्हणून पार्टनरशिप करणं महत्वाचं आहे इथे पार्टनरशिप झाली तर अजूनही टीम जिंकू शकते नक्की नक्की सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते आणि आता मात्र हा दबाव असतो गडी बाद झाल्यानंतर दबाव जो येतो तो, तो हा दबाव असतो कारण निर्धाव चेंडू मी वारंवार सर सातत्याने बोलत असतो की मर्यादित षटकामध्ये ज्यावेळी आपण खेळत असतो मर्यादित षटकांचे सामने असतात चार षटक पाच षटक त्यावेळी एखादा गडी बाद होण्यापेक्षा एखादा निर्धाव झेंडू जर टाकला तर तो, तो अधिक त्या खेळाडूवरती दबाव दबाव झाली होतो बरोबर आहे तुझं कारण की बॉलिंगमधली डिसिप्लिन असते उगाच आपला कुठेतरी लेग साईडला बॉल टाकायचा आहे ह्या लोकांचं मी बघितलं आहे या, या टीमचं पहिला गोलंदाज झाला त्याने सुद्धा स्टंपवर अटॅक केला हा पण स्टंप पकडूनच बॉलिंग करतोय लवली बॉलिंग थँक्यू सर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू काय गोलंदाजीचा नजरान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच सम्यक संकल्प संघाकडून कारण नावच सम्यक आहे गौतम बुद्धांचं एक नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजेच सम्यक धाव संख्या होते ती सहा धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद सहा धावा काय दडपण मात्र आणलंय ते धीरज इलेव्हन पालघर संघासमोर आपण ज्यावेळी मॅच चालू झाली त्या अगोदर आपण बोललात की तेतीस धावांचं उद्दिष्ट हे पार करणं सहजरित्या सा, होईल परंतु काय गोलंदाजीचा नजरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला तो सम्यक दोन्ही आलेले आहेत आणि पालघरला कम्प्लीट बॅकफुट टाकलेलं आहे आणि प्रत्येक जण पहिला फलंदाज आला तो पण आडव्या नाही केला कारण तो सुरुवातीचा करन, गोलंदाज होता अक्षय अक्षयची गोलंदाजी थोडीशी म्हणजे त्याच्या हाईटचा फायदा होतो आणि बॉल कट पण होतो बॉल पडला की ऑपस्ट्रमच्या दिशेने थोडासा कट होतो त्याचा फायदा आणि त्याची गोलंदाजी त्याचा टप्पा दुसरा गोलंदाज आला त्यानेसुद्धा तेच म्हणजे जे आपला कॅप्टन सांगतो की प्रत्येक बॉल ऑप्शनकडे आणि ऑप्शनच्या बाहेर आला पाहिजे उगाचं लेगस्ट्रमकडे जाऊ नको आणि ही डिसिप्लिन जी आहे ह्या डिसिप्लिनमुळे ही टीम आता थोडीशी हाबी झालेली आहे पालघर संघावर खरोखरच सर कारण ज्यावेळी गडी बाद होतो त्यावेळी पूर्णपणे संघावरती दडपण मात्र येत असताना हे दडपण मात्र आपल्याला पाहायला मिळतं पुनश्च गोलंदाजी मार्गवरती आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन सुमित मात्र येतोय गोलंदाजी मार्गवरती राईट अँड ओव्हर द विकेट समारा सफल झाला पाहायचा फाईन लेकच्या दिशेने टोळवलेला चेंडू आणि एक धाव मात्र मिळते चेंडू जाते घोषित आपण जर पाहिलं असं की वडा या वडा विभागामध्ये जे आठ संघ वारंवार सतत त्यांनी या मैदानावरती खेळत असतात आणि त्यांचा फेवरेट शॉट फाईन लेक जो स्काय वॉक आहे हो त्याबद्दल सर काय बोला अगदी बरोबर आहे कारण उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्याला त्या स्कायवॉकचा थोडासा फायदा होतो जवळ आहे स्काय वॉक म्हणजे अगदी लांब ते मोठं अंतर नाही आहे आणि प्रत्येक फलंदाज त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे तो सरकून कुठेतरी थोडेसे रन गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो नक्कीच सर पुन्हा एक गोलंदाजी मार्क वरती येतोय तो सुमित आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू मात्र जातो एसटी रक्षकांच्या पाठीमागे जोशी क्षेत्रामध्ये एक या धावसंख्येसाठी आणि एक या धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते धाव होते ती आठ धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तेहतीस धावांचं उद्दिष्ट आणि ते तेत्तीस धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर असताना धीरज इलेवन पालघर संघ हा मैदानात उतरला परंतु थोडंसं पहिल्या षटकापासून जर पाहिलं तर थोडंसं तारी त्यांची लटकटताना आपल्याला पाहायला मिळाली तीन गडी आतापर्यंत बाद झाले संघाची धावसंख्या होते ती आठ पुन्हा गोलंदाजी मार्ग होती आणि आता मात्र सुरेख फटका होता पूर्णपणे बॉल बॅटवरती येऊ दिला आणि त्यानंतर मात्र बॅट फिरवले आणि परिणामी मात्र दोन धावा मिळाले एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट काय बोलाल सर व्हॉट अ डिसिप्लिन ऑफ बॉलिंग तिसरा गोलंदाज सुद्धा तेवढाच कल्पक त्याने गोलंदाजी करताना दिसतोय आत्ता फक्त त्याने थोडासा शॉट टाकल्यामुळे हा मिळवूनच्या दिशेने एक फटका त्याला मारता आला फलंदाज झाला पण याच्या अगोदरचा चेंडू तू पाहिला असेल की बॅट्समन ऑप्शनच्या कितीतरी बाहेर सर सरकला आणि त्याने तो बॉल त्याच्याच अंगावर टाकला म्हणजे याला म्हणतात डिसिप्लिन याला म्हणतात सेन्स ऑफ बॉलिंग उंच फटका आणि काय जज केली सर अप्रतिम झेल म्हणाव लागेल एकदा जोरदार टाळा मात्र त्या क्षेत्रक्षकासाठी झाल्याच पाहिजे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा शे पाहू शकता की काय टप्पा टाकला होता सुंदर फटका खेचला होता तर मात्र झेल मात्र टिपतोय तो म्हणजे क्षेत्रक्षक या कॅच साठी या फिल्डर साठी यांच्याकडून पाहायला मिळाला संघाची धाव संख्या होते दहा धावा सर दहा धावांचा आकड्याचं जर पुतकरण करायचं झालं तर आपला या क्रिकेट विश्वातील देव ज्याला समजला जातो तो, तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि यांची जर्सी नंबर सर दहा आणि संघाची धाव सगळे या ठिकाणी दहा होते मग आता बॅटर सुरुवात करायला पाहिजे सचिनचं नाव हो हो नक्कीच नक्कीच आणि याच पद्धतीचा फटका पाहायचा जेल पुनश्च परंतु झेल मात्र सुट्टो प्रयत्न मात्र खूप चांगला होता कारण प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला यश मात्र नक्कीच प्राप्त होईल अगदी बरोबर आहे अगदी बरोबर पहिला का फटका मारला का आपण म्हणतो की आता सुरुवात तर केलेली आहे आणि याच्यानंतर सुद्धा याचीच गरज आहे प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारावे लागणार आहेत पण ही मुलं जी गोलंदाजी करत आहेत त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल हो हो नक्कीच नक्कीच पुनशे गोलंदाजी मार्कवरती मात्र येतोय डाव्या बाजूने रायडन ओव्हर दुनश सुंदर गोलंदाजी सुंदर बोलिंग अ पीस ऑफ बॉलिंग अ डिसिप्लिन लवली बॉलिंग खरोखर सुंदर तिघांनी अतिशय सुंदर मारा केला तीनही षटक जोरदार टाकलेली आहेत खरोखराचं सुंदर प्रामाणिकपणे गोलंदाजी करतात तिन्ही गोलंदाजी एकदम प्रामाणिकपणे कोणत्याही प्रकारची घाई करत नाही कारण म्हटलंच आहे की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी प्रामाणिकपणा असं माणसाचा सर्वोत्तम गुण आहे कारण तुम्ही प्रामाणिकपणे खेळ खेळा तुमचं भवितव्य खूपच चा, चांगलं होईल अगदी बरोबर आहे खेळ खेळाप्रमाणेच खेळला पाहिजे त्याच दरम्यान आमच्या या व्यासपीठावरती सनी क्रिकेट क्लबचे तसेच माझगाव डॉकचे कॅप्टन अशोकजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्ही आमच्या सम्य ग्रुपच्या वतीने तसेच कॉम्बॉक्सच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत त्यांना अभिवादन करत आहोत एकदा जोरदार टाळ मात्र नक्कीच जाधव साहेब यांच्यासाठी झाले पाहिजेच कारण सनी इलेवन संघ म्हटल्यानंतर त्या काळाचं एक नाव वाजलेलं आणि एक मोठा संघ आणि माझ्या समवेताचे समालोचन करत आहेत तेथीलच एक भाग म्हणजेच गोलतकर सर धन्यवाद सर या अशोकबद्दल बो आम्ही भरभरून बोलावंच लागेल कारण सनी क्रिकेट क्लबचा हा मेन बॉलर होता बाळा कांबळी ज्याला तुकडी म्हणायचे ते तुकडी आणि आमचा अशोक त्याच्यानंतर अँथनी आणि आमचा सुनील हे ही चौकट होती आणि ही ह्या चौकडीने मुंबईतील महाराष्ट्रातील अनेकांना अनेक, अनेक फलंदाजांना आताच्या भाषेत बॅटर्सना पाणी पाजलेलं आहे तो अशोक आज इथे आलेला आहे आणि मंडळातर्फे त्याचं स्वागत खरोखरच धन्यवाद सर खरोखरच या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आपण देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात पुनश्च गोलंदाजी मार्कवरती जेने पहिलं षटक टाकून दनानु सोडलं होतं दोन गडी बाद करून दोन धावा दिला होता तोच किरण मात्र पुनश्च गोलंदाजी मार्कवरती सुंदर चेंडू तितका सुंदर बॅटची कट घेऊन मात्र या ठिकाणी चेंडू कुरुक्षेत्रामध्ये जातो एकही धावेसाठी आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते धावसंख्या होते ती बारा धावा आणि आता मात्र धावसंख्येचं समीकरण जर असेल तर अकरा चेंडू आणि एकवीस धावा अकरा चेंडू आणि एकवीस धावा अजूनही वेळ गेलेली नाही पालघर कमन पालघर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही खरोखरच धीरज इलेवन पालघर संघाला कुठेतरी आता मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो प्रयत्न मात्र आहे परंतु प्रयत्नाला यश प्राप्त होत नाही कारण जो गोलंदाजी मार्क वरती आहे तो किरण सूरय गोलंदाज कारण अनुभव आहे ग्रामीण क्रिकेट नंतर व्यावसायिक क्रिकेट जवळ ओळणं आणि पुन्हा नंतर ग्रामीण क्रिकेट जवळ येणं तर त्याच्यामुळे कुठेतरी अनुभव मात्र पणाशी लावतोय सर अगदी बरोबर आहे डिसिप्लिन ऑफ बॉलिंग गोलंदाज कंजोश खरोखरच देत नाहीत या, या गोलंदाजाबद्दल सर बोलायचं झालं तर आता रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला मोठी मोठी स्पर्धा असते आणि त्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ज्याचं सिलेक्शन झालंय तोच किरण आपल्या या वडाळ नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सूर्य फटका अप्रतिम फटका पाहायचा बराच वेळ हवेमध्ये झेल खाली आणि झेल बाद कोणती चूक करत नाही का नाही टीम जिंकणार बॉलिंग सुंदर फिल्डिंग सुंदर मारण्यापासून वंचित ठेवतो तो म्हणजेच किरण मला अभिमान आहे की माझे बंधू तुषार मुनगेकर आणि यांचा एकदम खास मित्र आहे किरण असायलाच पाहिजे प्रत्येक खेळाडू हा कोणी ना को... हॅलो हॅलो तर हा अभिमान असायलाच पाहिजे मग अशी अमितबद्दल सांगितलं जात होतं संतोष म्हणत होता, संतो होता की तो तुमचा भाऊ आहे तर मला सुद्धा तसाच अभिमान असा, असा ज्या वेळेला तो सिक्सर मारायचा बाउंड्रीज मारायचा हा अभिमान असायला पाहिजे खरोखरच पुनशा आता मात्र सुंदर चेंडू आणि तितकाच या ठिकाणी बॅट ची कट घेऊन चेंडू मात्र जातो एसटी रक्षक आज मात्र सर तुम्ही आज इथे या ठिकाणी बसलात एसटी मागे कोणत्याही प्रकारची चूक मात्र आपल्याला आढळून येत नाही काय एस टी रक्षक करतोय अ फुटवक यष्टी रक्षण हे फुटवर्क प्रमाणे होत जसा बॉल असेल त्या दिशेने जर तुमचे पाय गेले तर चेंडूसुद्धा आपल्या दस्तान्यामध्ये विसावला जातो तुमच्या हातात बसला जातो त्यामुळे फिल्डिंग करताना विकेट किपिंग करताना विकेट किपिंग करताना फुटवर्क फार महत्वाचं असतं आणि हा यष्टीरक्षक मागे करतोय तर चांगलं फुटवर्क आहे आणि आलेला झेल तो बरोबर पकडतोय खरोखरच सर असं अशी गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर एकही क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये फलंदाजाला संधी देत नाहीये ज्या ज्या वेळी क्षेत्रक्षकाजवळ चेंडू येतो तो चेंडू सुरेख रित्या पकडला जातोय एसटी मागे म्हणा किंवा लॉंगा लॉंग ऑफच्या दिशेने म्हणा प्रत्येक खेळाडू जिद्दीने खेळतोय कारण जिद्द ही क्रिकेटमध्ये महत्वाची असते आणि ही जिद्द आपल्याला या संघाकडून पाहायला मिळते आणि बघितलं ना की फिल्डिंगला ज्या वेळेला हे आले सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू काय सुंदर गोलंदाजी बॉल कट होतो मी असो तर एक स्लिप पण घेतली असती पण छान बॉलिंग छान सर सम्यक संकल्प संघाला संकल एक सुवर्ण संधी आहे धाव संख्या होते ती तेरा तेरा धावा झालेल्या आहेत तेरा धावा झालेल्या आहेत अजून एक षटक शिल्लक आहे सम्यक संकल्प संघासाठी एक सुवर्ण संधी हा जर सामना आपण जिंकला तर आपले संघ मालक सचिन जी कदम साहेब यांच्या यांच्याकडून पाचशे रुपयाचा रोख रुपय रोख रक्कम आपल्याला मिळणार आहे पाचशे रुपये आणि सर या संघाबद्दल जर बोलायचं झालंच तर संघ सम्यक संग, संकल्प तर तीन वर्षा अगोदर ही जी स्पर्धा आपण गेले कित्येक वर्ष आपण आयोजित करतो आणि या विजेता संघ या तीन वर्षा अगोदर याच मैदानावरती त्यांनी विजेता पट पत, पटकावलं होतं सात चेंडू आणि वीस धावांची गरज सात चेंडू आणि वीस धावा पालघर संघाला माझ्याकडून पाचशे रुपये जर तुम्ही जिंकलात तर कर माझ्याकडून अनिल गोलटकर कडून पाचशे रुपये क्या है सर क्या बात आहे आय एम फ्रॉम वसाई कम ऑन पालघर आणि संघ सम्यक संकल्प जिंकला तर संघ मालक त्यांचे सचिन कदम यांच्याकडून पाचशे रुपये दोघांसाठी पारितोषिक जोरदार टाळ्या आणि जोरदार असा प्रस्थान आपल्याला या दोन्ही संघाकडून पा, पाहायला मिळणार आहे पहिला चेंडू सूर्य चेंडू तितका सुंदर रित्या टोलवला काही काय हवेमध्ये आहे पहायचं आणि यामध्ये देखील चूक मात्र करत नाहीये सुंदर रित्या झेल टिपतोय आणि गडी मात्र बांधतोय डी जेवण पाच चेंडू आणि वीस धावांची गरज पाच चेंडू आणि वीस धावा अजूनही वेळ गेलेली नाही <laughs> सात गडीबात झालेल्या सहा गडीबाद सात सात गडी बाद झालेले शमावी सात गडी बाद झालेले आहेत आणि आता मात्र समीकरण असेल ते पाच चेंडू आणि वीस धावा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू परंतु थोडीशी मात्र आता या ठिकाणी एसटी मागे चूक होते कारण जो एसटी रक्षक होता तो गोलंदाजीसाठी आलाय सर अगदी तेच मी आता बोलणार होतो म्हणजे एस रक्षण एवढं सुंदर केलं आणि त्याच्याही पेक्षा चांगली गोलंदाजी हो हो नक्की प्रत्येक जण म्हणजे म्हणतात ना परिपूर्ण कोण असताना तो विकेट किपिंग करतो गोलंदाजी करतो कुठे पण पण चांगली फिल्डिंग करतो पन करतो बॅटिंग सुंदर त्याला आउटफील क्रिकेटर बोलायला पाहिजे आणि हे आपल्याला फक्त टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं एक्सरक्षक गोलंदाजी करतो काय फटकाय देख ना फटकाय आणि तेवढच देख ना मात्र जेल मात्र टिपतोय आणि या ठिकाणी मात्र थोडं

सुमित सम्यक से चार जे खेळाडू आहेत संकल्प सॉरी सुमित सम सम्यक संकल्प पुणस्य मात्र चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी देखील जेल बाद होतोय पहिला षटकापासून जर आपण सर पाहिला तर जी सुरुवात झाली गाडी बाद होयची ती अगदी शेवटच्या षटकापर्यंत अगदी तोच दिनक्रम आपल्याला पाहयला मिळाला